विभिन्न सामाजिक संगठनों और राजनीतिक दलों की ओर से गुरुवार को संविधान दिवस मनाया गया। इस अवसर पर वाड़ी शहर के कंट्रोल वाड़ी में अंबेडकर स्मारक पर डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। बहुजन समाज पार्टी ने डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया और संविधान की प्रस्तावना पढ़ी। इस मौके पर प्रदेश महासचिव भाऊ साहेब गोंडा ने बामसेफ विदर्भ कन्वीनर राहुल लांडगे, जिलाध्यक्ष संदीप कुमार मेश्राम, हिंगना विधानसभा अध्यक्ष शशिकांत मेश्राम, पूर्व नगर सेवक नरेंद्र मेंढे, पूर्व नगर सेवक मनोज भांगे, वाड़ी अध्यक्ष गौतम मेश्राम, सतीश शेड़के, राजकुमार बोरकर, रोशन शेंडे, नाशिक सोमकुमार, युवराज भांगे, प्रणय मेश्राम, सुधाकर सोनपिंपड़े, राष्ट्रपाल वाघमारे, रोशन सोमकुमार, गौतम तिरपुड़े आदि उपस्थित थे। भाजपा वाड़ी मंडल द्वारा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया, संविधान को जोर से पढ़ा और सलामी दी गई। इस समय भारतीय जनता पार्टी के वाड़ी शहर अध्यक्ष केशव बांद्रे, पूर्व नगर उपाध्यक्ष नरेश चरडे, दिनेश कोचे, राकेश मिश्रा, अक्षय तिड़के, महेश रागिड़, उमेश शाहू, योगेश शेंडे, रोहित बावने, जयंत वैद्य, राहुल तायड़े, विशाल डोंगरे, आशीष रोठे, नितिन फिटिंग, जनार्दन भगत सहित कार्यकर्ता उपस्थित थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया। अशोक स्तंभ पर पुष्प अर्पित कर संविधान को पढ़ा गया। इस अवसर पर राकांपा के सामाजिक न्याय जिला अध्यक्ष संतोष नरवाड़े, राकांपा के युवा जिला अध्यक्ष श्याम मंडपे, संतोष वानखेड़े, सुरेंद्र मोरे, दिलीप दोरखंडे, राजू खोबरागड़े, केशव, ललित दहाट, अवधूत रंगारी, दत्ता वानखेड़े, अशोक गढ़लिंगे, आयुष नरवाड़े, राहुल मेश्राम और किशोर नरवाड़े सहित कार्यकर्ता उपस्थित थे। वंचित बहुजन अघाड़ी द्वारा संविधान दिवस के अवसर पर उपासकों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर श्रद्धांजलि अर्पित की। संविधान को पढ़ने के बाद डॉक्टर बाबा साहेब को अभिनंदन किया गया। इस दौरान पूर्व जिलाध्यक्ष नितेश जंगले, सलाहकार रातेश जंगले, तालुकाध्यक्ष अतुल शेंडे, गणेश नीतनवरे, अभिषेक देवासे व कार्यकर्ता मुख्य रूप से उपस्थित थे। लावा ग्राम पंचायत में मना गया संविधान दिवस। सरपंच ज्योत्सनाई सुजीत नितनावरे की अध्यक्षता में ग्राम पंचायत लावा कार्यालय में संविधान दिवस मनाया गया। बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर संविधान का पाठ किया गया। इस अवसर पर पूर्व जिला परिषद सदस्य सुजीत नितनावरे, पांडुरंग बोरकर, अनिल पाटिल, साधना वानखेड़े, सुनीता मेश्राम, सुलोचना डोंगरे, विमल डोंगरे, पुरुषोत्तम अन्नपूर्णा, सुभाष डोईफोड़े, सुनील वानखेड़े, आशीर्वाद पाटिल, रामकृष्ण धुर्वे, शीला कुंभारे, हिमांशु धवले, समीक्षा ढोक, सूर्यवंशी पाटिल, ऋषि ढोंगड़े, सारिका सलामे, शीला कुंभरे, हिमांशु ढवले, समीक्षा ढोक, श्रेया महात्वे सह आदि उपस्थित थे। सर्वात अगोदर तर मी बीसीएन चॅनलचा धन्यवाद करतो की हा संविधान दिवसाच्या पर्वावर संविधान दिवसाचा पर्व हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। आज 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून पूर्ण भारत देशामध्ये साजरा होत आहे आणि संविधानाने ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक त्या जनमानसाला त्यांचे अधिकार दिलेले आहेत आणि हा संविधान दिवस सर्व भारत देशामध्ये साजरा व्हायला पाहिजे। या ठिकाणी मी एवढंच बोलतो की हा संविधान पर्व आहे, हा प्रत्येक गाव खेड्यामध्ये शहरामध्ये हर्षोल्लासाने साजरा व्हायला पाहिजे आणि ह्या संविधान दिवसाच्या मी सर्व भारतवासियांना मंगल कामना देतो, शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। जय भीम। मी बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभेचे अध्यक्ष शशिकांत मेश्राम। आज संविधान दिवस हा वाडी शहरामध्ये हिंगणा विधानसभेच्या तर्फे उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे। आज संविधान डॉक्टर बाबा आंबेडकरांनी संविधान लिहून 70 वर्ष झाले असून आज सर्व भारतीय वासियांना माझ्या बहुजन समाज पार्टीकडून हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा। जय भीम। आज 24 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पक्षाच्या वाडी शहराच्या वतीने आज या ठिकाणी संविधानाचं वाचन करण्यात आलं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून लोकांसाठी चालवलेलं राज्य या देशामध्ये अस्तित्वात आणि सर्वांना समानतेची वागणूक या संविधानाच्या मार्फत मिळते। जगातील सर्वात मोठा हा लोकतांत्रिक देश असून या देशाची या संविधानाच्या माध्यमातून
जे अधिकार आम्हा सर्वांना मिळाले ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आपल्याला आज इथे विचार आज आम्हाला समोर घेऊन जायचा आहे। आज या दिनानिमित्त मी सर्व वाडीवासांना हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष वाडी शहराच्या तर्फेनं भारतीय जनता युवा मोर्चाच्या तर्फे संविधान दिनाच्या वाडीवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या या संविधान दिनाच्या निमित्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या भारताच्या भविष्यासाठी लिहिलं त्यातून खूप काही शिकण्यालायक आहे। या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाला जे त्यांनी घडवण्याचा सर्वस्पर्शी आणि सर्व धर्मापर्यंत पोहोचणारा सर्व जाती संप्रदायापर्यंत पोहोचणारा असा हे संविधान जे लिहिलं आहे याचा अभ्यास पूर्ण जगाचे वैज्ञानिक आणि बुद्धिजीवी लोक करीत आहेत। त्याच्यामुळं बाबासाहेब कुठल्या एका विशिष्ट धर्माचे समाजाचे किंवा कुठल्या एका देशाचे नेते नाही तर ते विश्वाचे एक गुरु असल्यासारखे आहेत। त्यांनी जे मार्ग आणि त्यांनी जे दिशा दाखवल्या लोकांना त्या सर्व स्पर्शी आणि सर्व लोकांसाठी आहेत। त्याच्यामुळं त्यांचं आपण जेवढं अभिनंदन करावं जेवढं त्यांचं कौतुक करावं त्यांचं जेवढं आपण नाव घ्याव तेवढं आपण त्यांचे ऋणी राहणार आहे। कारण दलित वंचित बहुजन सगळं सर्वस्पर्शी आणि सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचं हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं या देशाला मिळालं। बाबासाहेब नव्हते त्याच्या आधी प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये धर्मभेद जातीभेद असा होता आणि प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरोशहरी प्रत्येक राज्यामध्ये ह्या ठिकाण यामुळं भांडणं व्हायची आणि ते कुठंतरी थांबाव आपला देश सार्वभौमत्व एकात्मतेनं बांधिलकी राहो या उद्देशानं ते बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याच्यामुळं बाबासाहेबावर आपण बाबासाहेबाचे खूप ऋणी आहोत। त्यांनी जे आपल्याला दिलं ते जगात आपल्याला कोणीच देऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यांनी दिलेल्या सर्व घटनेचा आपण आधारावर आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टी अवलंब करून कुठल्याही जातीचा धर्माचा संप्रदायाचा पंथाचा आपण विरोध न करता जे स्वतंत्रता आपल्याला दिली आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी जगण्याचा आपण प्रयत्न करावा या क्षणी मी हेच बोलू इच्छितो। आणि वाडीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सर्व धर्म जाती संप्रदाय मिळून राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्यासाठी लिहिली आहे त्याचा अवलंब करून या वाडीच्या विकासाकरता आपण सर्वांनी योगदान करावं ही सदिच्छा सर्वांना पुनश्च एक वेळा संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। NBC न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।